हां भाऊ आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव राजेश मोतीराम डाखोरे राहणार निंबी पोस्ट धाबा तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला बर तर तुम्ही हे जे धनवंतरी कंपनीचं आर पी एस शहात्तर जे शंभर टक्के ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे तुमच्या हातामध्ये हा। आणि एक मायकोरीज पण आहे आपलं बुरशीनाशक हे आर पी एस शहात्तर आणि बुरशी बुरशीचं आपलं हे मायकोरीज हे तुम्ही या सोयाबीन पिकावर वापरलं नाही का बर तर दादा हे सोयाबीन पिकावर तुम्ही कशा पद्धतीने याचा वापर केला त्याबद्दल सांगा आता मी पहिले ज्यावेळेस पेरणी केली त्याच्यानंतर से कम पाच ते सहा दिवसांनी जमीनवरच फवारणी केली आरपीएस शहात्तरची के। असं हा बर आणखी आणखी मग नंतर पीक हा पंधरा वीस दिवसांनी पंधरा वीस दिवसाची पीक झाल्यानंतर बरं नंतर आरपीएस शहात्तर आणि हे मायकुरीज मायकुरीज हे फवारलं असं बरं असा दुसरा फवारा दुसरा आणि तिसरा पण फवारा घेतला फवारा म्हणजे आता दोन महिन्याचं पीक झाल्यानंतर आता तिसरा फवारा काढला त्याच्यामध्ये फ्लोराईज हा आरपीएस मायकोरीज आणि फ्लोराईज असे तीन प्रोडक्ट वापरले तीन प्रोडक्ट वापरले बर अशा आरपीएस शहात्तरचा वापर करून ज्या तीन फवारने केल्या तुम्ही ठराविक वेळेनुसार तर सोयाबीन या पिकावर तुम्हाला या आपल्या आरपीएस शहात्तरचे या फ्लोरारीचे मायकोरीजचे काय रिझल्ट वाटले बरं खूप म्हणजे जे पावसाळ्यात मी असं पीक बसू शकत नाही तर उन्हाळ्यात मला रिझल्ट त्याचा दिसा लागला असं बरोबर म्हणजे या पिकाची जर आता क्वालिटी पाहिली आपण तर क्वालिटी तर बिलकुल असं हिरविकच आहे बिलकुल नजरेत भरण्यासारखी बरोबर पण त्याचे जर आणखी काही काही बदल पाहिले तर आपण त्याचे फुटवे पाहू एखाद्या काही झाडांचे पावर फुटवे कोणत्याही झाडाचे जर फुटवे पाहिले आपण तर खरोखर बुडातूनच त्याचे फुटवे आहेत भरमसाठ कोणतेही झाड जर पाहला आपण तर हे खूपच बिलकुल असं चमत्कारी रिझल्ट आलेले आहेत भरमसाट फुटवे आहेत आता फुलं लागणं पण सुरू झालेले आहेत कुठेही पाहिलं तर पीक सारखं आहे बिलकुल क्वालिटी बाज बर तर ह्या आर पी एस शहात्तरचा वापर तुम्ही पहिल्याच वर्षी करून राहिले पहिल्याच वर्षी याच्या अगोदर असं औषध माहिती नव्हतं अगोदर मारले नाही मी खूप मारले कंपनीचे वेगळे वेगळे अच्छा आता मला खूप अनुभव आहे समजा औषधीमुळे म्हणजे औषधबद्दल पण आजपर्यंत असा, असा रिझल्ट कधी नाही मिळाला बाकी औषधाने आजपर्यंत एवढ्या वर्षी शेती करून राहिले आपण पण असा अनुभव आला नाही अनुभव आला नाही मात्र आरपीएस शास्त्रने खूप चमत्कारी चमत रिझल्ट रिझल्ट दिला बर या औषधाची माहिती तुम्हाला कोणी सांगितली होती आपले भारसाकडे रवींद्र भाऊ गिरी आगीखेडचे हा हा गिरी आजचे म्हणजे तुमचे हे निंबीचेच भारसाकडे साहेब आणि संजीवभाऊ भारसाकडे सोबतच देवेंद्रजी गिरी साहेब आगीखेड यांनी तुम्हाला माहिती दिली